जय जय नारायण नारायण हरी हरी पाच फेब्रुवारी दोन हजार तेवीस रविवारचा दिवस आणि या दिवशी माघ पौर्णिमा आलेली आहे नमस्कार मित्रांनो ओनली मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो कलियुगाचा प्रारंभ माघ पौर्णिमेपासूनच झाला होता आणि म्हणून या पौर्णिमेचं महत्व अनन्य साधारण आहे यंदा अर्थात दोन हजार तेवीस या साली माघ पौर्णिमेच्या दिवशी पुष्य नक्षत्र आल्याने या पौर्णिमेचं महत्व अनन्य साधारणरित्या वाढलेलं आहे खर तर या दिवशी आपण एखाद्या पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन पवित्र नदीमध्ये स्नान करावं असं शास्त्र सांगतं मात्र आजच्या आधुनिक काळात प्रत्येकालाच हे करणं शक्य होत नाही अशा वेळी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये एकतर आपण सकाळी लवकर उठावं सूर्योदयापूर्वी ब्रह्ममुहूर्तावर उठावं आणि आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर सफेद तिळ म्हणजेच पांढरे तीळ टाकून त्या पाण्याने स्नान करावं याने तीर्थक्षेत्री जाऊन स्नान केल्याचं पुण्यफळ आपणास प्राप्त होतं अनेक लोक तर या पांढऱ्या तिळांचं उठणं स्वतःच्या अंगास मळतात आणि त्यानंतर स्नान करतात मित्रांनो अशी मान्यता आहे की माघ पौर्णिमेच्या दिवशी आपण गरिबांना कच्च दूध दही अष्टधातूंच्या वस्तू तुळस धार्मिक ग्रंथ भोजन वस्त्र चपला किंवा बुटे यांचं दान आपल्या क्षमतेनुसार नक्की करा खरं तर ज्या वस्तू आपण दान स्वरूपात देत असतो त्याहून कित्येक पटींनी अधिक पुण्यफळ आपल्याला त्यातून प्राप्त होत असतं आणि म्हणून आपल्या जीवनातून दुःख कष्ट यातना दूर करण्यासाठी माघ पौर्णिमेच्या दिवशी या काही गोष्टींचं दान आपण नक्की करा मित्रांनो जर तुमच्यावर एखादी बाधा निर्माण झालेली असेल तर मात्र दूध आणि दही यांचं दान करणं आपण टाळा मित्रांनो आज आपण या माघ पौर्णिमेचे काही अत्यंत प्रभावशाली असे तीन ज्योतिषीय उपाय पाहणार आहोत हे ज्योतिषीय उपाय प्रामुख्याने आपल्या जीवनातून आजारपण बाधा संकटे अडचणी आणि पैशांच्या समस्या दूर करवतात तुमच्या जीवनात ज्या स्वरूपाची समस्या असेल त्या समस्येस अनुरूप असे उपाय आपण करू शकता मित्रांनो सर्वात पहिली गोष्ट हे उपाय जाणून घेण्यापूर्वी तुम्ही आज सकाळी स्नान वगैरे आटोपल्यानंतर सूर्यदेवांना अर्घ्य नक्की अर्पण करा कारण माघ महिन्यात सूर्यदेवांना अर्पण केलेलं अर्घ्य हे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये मान सन्मान पदप्रतिष्ठा आणि सोबत कार्यक्षेत्रामध्ये यश मिळवून देतं सोबतच आज आपण हृदय स्तोत्र नक्की ऐका किंवा त्याचा पाठ करा मित्रांनो पौर्णिमा तिथी ही अर्थात अर्थातच माता लक्ष्मीची सर्वाधिक प्रिय तिथी या दिवशी ज्या व्यक्तींच्या जीवनात पैसा येत नाही पैशांच्या समस्या आहेत अशा सर्वांनी माता लक्ष्मीला शरण जावं म्हणजे काय तर माता लक्ष्मीची आपल्याच देवघरामध्ये विधिवत पूजा करावी किंवा स्वतंत्र पूजा मांडावी आणि माता लक्ष्मीच्या मंत्रांचा अधिकाधिक जप करावा यामध्ये श्री सूक्त असेल किंवा महालक्ष्मी अष्टक असेल ज्या ज्या गोष्टी माता लक्ष्मीशी संबंधित आहेत त्या गोष्टी आज अधिकाधिक प्रमाणात कराव्या ओम श्रीम श्री ऐ नमहा यासारख्या माता लक्ष्मीच्या बीज मंत्रांचा जी व्यक्ती पौर्णिमा तिथीला अधिकाधिक जप करते त्या व्यक्तीवर माता लक्ष्मी अवश्य प्रसन्न होते तर या होत्या काही सर्वसाधारण गोष्टी की ज्या आपण या दिवशी करायला हव्या मित्रांनो आता जाणून घेऊया की ते तीन मुख्य उपाय जे आपण माघ पौर्णिमेच्या दिवशी करायचे आहेत एक तर पुष्य नक्षत्र आलेले आहे आणि पौर्णिमा तिथी आहे आणि म्हणून या दिवशी आपण सकाळी उठल्यानंतर पिंपळाच्या वृक्षाचं पूजन नक्की करा आपण सर्वात प्रथम आपली देवपूजा करायची आहे आणि त्यानंतरच हे उपाय करण्यास सुरुवात करायची आहे मित्रांनो पिंपळाचं महत्त्व हे फार मोठं आहे या पिंपळाच्या वृक्षामध्ये ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव वास करतात आणि सोबतच पौर्णिमेच्या दिवशी सकाळी दहा वाजता माता लक्ष्मीचा या पिंपळ वृक्षावरती फेरा असतो ज्यांच्या जीवनात शनीची साडेसाती आहे किंवा शनीचे कोणतेही दोष चालू आहेत किंवा गुरुचा दोष आहे अशा सर्वांनी जीवनातून मोठ्यात मोठे कष्ट दुःख अडचणी दूर करण्यासाठी या पिंपळ वृक्षाजवळ जावं आणि या पिंपळ वृक्षाची पूजा करावी पूजा करण्याची सर्वात सोपी पद्धत घरातून तांब्याभर पाणी घेऊन जायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत हे जल पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे या पिंपळाच्या प्रदक्षिणा घालायच्या आहेत तुम्ही सात नऊ अकरा किंवा एक तीन अशा विषम संख्येमध्ये या प्रदक्षिणा घालू शकता मित्रांनो या प्रदक्षिणा घालताना सुद्धा ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राचा जप करा आणि या पिंपळ वृक्षास हात जोडून प्रार्थना करा तुमच्या जीवनातून ही जी काही दुःख आहेत संकटे आहेत किंवा आर्थिक समस्या आहेत या दूर करण्याची जसं मी सांगितलं या पिंपळ वृक्षावर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी दहा वाजता माता लक्ष्मीचा वास असतो आणि म्हणून ओम श्रीम नमहा ओम श्रीम श्रीय नमहा या माता लक्ष्मीच्या मंत्राचा या पिंपळाखाली बसून आपण अधिकाधिक अधीक वेळ जप करून पहा माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि माता लक्ष्मीला आपल्या घरी येण्याचं आवाहन करा त्यांना निमंत्रण द्या मित्रांनो अत्यंत कारगर असा हा उपाय आपण करू शकता विशेष करून ज्यांच्या जीवनात पैशासंबंधी समस्या आहेत त्यांनी हा उपाय सकाळी करावा आणि ज्यांच्याकडे साडेसाती चालू आहे दुर्भाग्य आहे नशीब साथ देत नाही किंवा प्रत्येक कामामध्ये अडथळे येतात काही ना काहीतरी घरात आजार पण आहे अशा सर्वांनी याच पिंपळाच्या वृक्षाखाली सूर्यास्तासमय म्हणजेच सूर्य मावळताना जावं त्याला प्रदोष काळ असं म्हणतात हा प्रदोष काळ सूर्य मावळण्यापूर्वी अर्धा ते पाऊन तास आणि सूर्य मावळल्यानंतर अर्धा ते पाऊन तास असा साधारणतः दीड तासांचा कालावधी हो असतो या कालावधीत हो आपण या पिंपळ वृक्षाखाली जाऊन तिथे या पिंपळ वृक्षाला थोडंसं गायीचं कच्चं दूध कच्चं म्हणजे न तापवलेलं दूध अर्पण करावं आणि सात दिवे या पिंपळ वृक्षाखाली या माघ पौर्णिमेनिमित्त प्रज्वलित करावेत आणि पिंपळ वृक्षाला प्रार्थना करावी की आमच्या जीवनात अमुक अमुक समस्या आहेत अडचणी आहेत आणि त्यातून बाहेर पडण्याचा सा रस्ता सापडत नाहीये कृपया आपण आम्हाला मार्ग दाखवा या अडचणीतून बाहेर काढा मित्रांनो पिंपळ वृक्षामध्ये समाहित भगवान श्रीहरी श्री विष्णू भगवान भोलेनाथ महादेव आणि या सृष्टीचे रचयिता प्रत्यक्ष ब्रह्मदेव हे प्रसन्न होतात आणि आपल्याला तमाम प्रकारच्या संकटातून बाहेर काढतात मित्रांनो आता एक अत्यंत प्रभावशाली असा उपाय सांगतोय अनेक लोकांना पिंपळाच्या वृक्षाजवळ जाणं शक्य होत नाही अशावेळी ते हा छोटासा उपाय करू शकता हा उपाय करण्यासाठी आपल्याला सात गोमती चक्र आणि सात कवड्यांची गरज आहे शक्यतो या कवड्या आणि ही गोमती चक्र पिवळ्या रंगाची असतील तर अतिउत्तम आहे पिवळसर छटा असणारी ही सामग्री तुम्हाला कोणत्याही पूजेच्या दुकानामध्ये किंवा मोठमोठ्या मंदिरांशेजारी विक्रीच ठेवलेली आढळून येईल कवडी घेताना ती शक्यतो सव्वा तोळा किंवा दीड तोळा वजनाची असेल याची थोडीशी काळजी घ्या तर अशा प्रकारे सात गोमती चक्रांनी सात कवड्या आपण आणाव्यात आणि माता लक्ष्मीची पूजा आपण प्रारंभ करावी माता लक्ष्मीची पूजा तुम्ही सकाळी दुपारी सायंकाळी संध्याकाळी किंवा रात्रीसुद्धा करू शकता काही हरकत नाही रात्री केलेलं माता लक्ष्मीचं पूजन हे सर्वाधिक फलदायक मानलं जातं आपल्या हिंदू धर्म ग्रंथांमध्ये तर आपण माता लक्ष्मीची पूजा करताना माता लक्ष्मींच्या समोर ही सात गोमती चक्र आणि सात कवड्या एका लाल रंगाच्या कपड्यावरती ठेवाव्यात आणि माता लक्ष्मीची पूजा करावी माता लक्ष्मीची पूजा करत असताना या गोमती चक्रांना आणि या कवड्यांना आपण थोडी थोडी हळद लावायची आहे किंवा पिवळं चंदन लावायचं आहे आणि ओम महालक्ष्मय नमहा किंवा ओम श्रीम श्रिय नमहा किंवा ओम श्रीम नमहा तीन मंत्र सांगितले आहेत कोणत्याही एका मंत्राचा कमीत कमी, कमी एकशे आठ वेळा आपण त्या ठिकाणी जप करावा ओम श्रीम श्रिय नम ओम श्रीम नम किंवा ओम महालक्ष्मय नमहा हा मंत्र जप केल्यानंतर माता लक्ष्मींना प्रार्थना करावी की आम्ही या कवड्या आणि ही चक्र आमच्या घरामध्ये सातत्याने धन येत राहावं पैसा येत राहावा यासाठी आणलेली आहेत आणि तुमच्या कृपेने माते आई तुमच्या कृपेने आमच्या घरात धन पैसा कधीच कमी पडू नये तो सातत्याने वाढत जावा अशी अशा स्वरूपाची एक सर्वसाधारण प्रार्थना आपण माता लक्ष्मींच्या चरणी करायची आहे आणि या कवड्या आणि ही सात गोमती चक्र आपण चंद्रप्रकाशामध्ये काही वेळ ठेवायची आहेत चंद्राच्या शीतल प्रकाशात कारण पौर्णिमेचा चंद्र आहे आणि हे पौर्णिमेचं जे चांदणं आहे ते तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा अंगणामध्ये तुमच्या छतावर जिथे कुठे पडलेलं असेल त्या ठिकाणी आपण या कवड्या ही गोमतीचक्र घेऊन जा त्या ठिकाणी थे ती ठेवा आणि तिथे ती ठेवल्यानंतर ओम सोम सोमाय नमहा हा चंद्रदेवांचा मंत्र आहे त्याचा अधिकाधिक जप करा ओम सोम सोमाय नमहा ओम सोम सोमाय नमहा मित्रांनो हा मंत्र जप करताना तुम्हाला जाणवेल की तुमचं मन शांत बनत आहे जर तुम्हाला डिप्रेशनचा त्रास आहे तुम्हाला सातत्याने थकवा येतो दमल्यासारखं वाटतं आ, एनर्जी नसल्यासारखी वाटते जणू काही तुमच्यावर कोणी काही केलेलं आहे कोणती बाधा आहे तर चंद्रप्रकाशात तुम्ही स्वतः बसा या कवड्यांनीही गोमती चक्र ठेवा आणि या मंत्राचा जप करा तुम्हाला ऊर्जावान झाल्यासारखं वाटेल तुमच्या अंगामध्ये एक प्रकारची ऊर्जा संचारेल आणि त्यानंतर हा मंत्रजप कमीत कमी पाच ते दहा मिनटे किंवा जर जपमाळ असेल तर एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करून आपण या कवड्या त्या ठिकाणी उचला आणि त्याची छोटीशी पोटली करा गोमती गोमतीचक्राने कवड्या एकत्र त्या लाल कपड्यात बांधून आपण त्या आपल्या देवघरामध्ये रात्रभरासाठी ठेवायच्या आहेत तुम्ही हा उपाय जेव्हा कधी करताय तर त्या वेळेनुसार संपूर्ण रात्रभर या कवड्या आणि ही गोमती चक्र आपल्या देवघरात आपण ठेवून द्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान वगैरे आटोपून देवघरातील ही सामग्री ही पोटली आपल्या धनस्थानी म्हणजेच तिजोरीमध्ये कपाटामध्ये जिथे तुम्ही पैसे ठेवता सोनं नाणं ठेवता त्या ठिकाणी ही पोटली ठेवून द्यायची आहे मित्रांनो प्रत्येक पौर्णिमेला या पोटलीला आपण अशा प्रकारे माता लक्ष्मीसमोर ठेवून त्यांची पूजा करायची आहे धूपदीप दाखवायचे आहेत चंद्रप्रकाशात ठेवायचं आहे देवघरात ठेवायचं आहे आणि पुन्हा दुस पौर्णिमा संपल्यानंतर त्याला आपल्या तिजोरीमध्ये आपण स्थान द्यायचं आहे तर हा उपाय अत्यंत कारगर आहे हा उपाय केल्याने आपल्या घरात पैसा कधीच कमी पडत नाही आणि आता शेवटचा उपाय ज्या लोकांचा व्यापार उद्योगधंदा आहे व्यवसाय आहे किंवा त्याच्यामध्ये त्यांना प्रगती दिसत नाही किंवा तो व्यापार उद्योगधंदा व्यवसाय व्यवस्थित चालत नाही दुकान चालत नाही ग्राहक येत नाहीत नफा होत नाही अशा अनेक समस्या असतात किंवा काही लोकांच्या बाबतीत त्यांचे पैसे कुठेतरी अडकलेले असतात हे पैसे त्यांच्याकडे येत नाहीत हा अडकलेला पैसा मिळण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला पैसे उधार दिलेले असतात आणि हे उधार पैसे समोरची व्यक्ती पुन्हा परत करत नाही किंवा करण्यास टाळाटाळ करते तर अशावेळी हा उपाय आपण करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही विलायची आवश्यक आहेत हिरव्या विलायची जी छोट्या आकाराची असते हिरवी विलायची तर अशा तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही काही विलायची घ्यायची आहेत एक घ्या दोन घ्या किंवा मुठभर घ्या आणि या विलायची जवळपासच्या शिवालयात जाऊन म्हणजे जा शिवशंकरांच्या मंदिरात जाऊन आपण त्यांच्यावरती अर्पण करायचे आहेत ओम नम शिवाय किंवा शिवाय ओम या महामंत्राचा जप करत शिवलिंगावर या विलायची अर्पण करा आणि या अर्पण करण्यापूर्वी अर्थातच तांब्याभर जल हे शिवलिंगावर आपण अर्पण करायचं आहे ओम शिवाय मंत्राचा जप करायचा आहे आणि भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे की आपल्या जीवनामध्ये आपण जो उद्योगधंदा व्यापार व्यवसाय जे करताय दुकान आहे तर किंवा उधार पैसे येत नाहीत अडकलेले पैसे मिळत नाहीत ही प्रार्थना करा आणि याच विलायची त्यातील जे दाणे आहेत हे दाणे काढून घ्या अगदी थोड्याफार एक एक दोन तीन किंवा जास्तीत जास्त तुम्हाला जसा वेळ असेल तर हे दाणे त्यातील काढून घ्या आणि हे विलायची दाणे आपण पिंपळ वृक्षाजवळ जाऊन त्या पिंपळाच्या खाली खोडाजवळ टाकायचे आहेत तुम्हाला माहीत असेल या पिंपळाजवळ मुंग्या किंवा मुंगळे असतात तर या मुंग्या किंवा हे मुंगळे येतात आणि हे दाणे खातात जसजसे हे दाणे खाल्ले जातात या कीटकांद्वारे तसतशा तुमच्या जीवनातील या ज्या समस्या आहेत या समस्या कमी होऊ लागतात सुटू लागतात मित्रांनो हा खरं तर एक टोटका आहे हा उपाय नव्हे तर हा टोटका या पौर्णिमा तिथीच आपण करून पाहू शकता आपल्यावरती या पौर्णिमेच्या निमित्ताने भगवान श्रीहरी श्री विष्णूंची माता लक्ष्मीची आणि भगवान भोलेनाथांची चंद्रदेवतेची असीम कृपा बरसो याच मनोकामनेसह आम्ही थांबत आहोत व्हिडिओ आवडला असेल कृपया व्हिडिओला लाईक नक्की करा हा व्हिडिओ आपल्या मित्रांना कुटुंबियांना व्हॉट्सॲपद्वारे फेसबुकद्वारे नक्की शेअर करा जेणेकरून जर त्यांचं भलं झालं तर त्याचं पुण्य तुम्हाला सुद्धा नक्की मिळेल कॉमेंटमध्ये आपल्या आवडत्या देवी देवतेचं नाव नक्की लिहा किंवा ओम नम शिवाय ओम नमो नारायणा हे सुद्धा लिहू शकता आणि आपल्या ओनली मराठी यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर विनंती आहे कृपया चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून अशाच प्रकारचे धार्मिक व्हिडिओज सातत्याने आपल्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद Om Namo Narayana